ट्रान्सक्रिप्ट्स या राज्याला सीबीआयला सोपवाव्या लागल्यात, त्यामुळे या केसमध्ये तसाही कुठला अर्थ उरत नाही। मात्र आत्ता जी काही राज्य सरकारची परिस्थिती आहे आणि विशेषतः परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड मी स्वतः केला आहे, त्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस किंवा पोलिसातले काही अधिकारी यांना आता त्याचं उत्तर सुचत नसल्यामुळे अशा प्रकारची नोटीस मला देण्यात आली आहे। मी निश्चितपणे उद्या 11 वाजता BKC च्या सायबर पोलीस स्टेशनला हजर राहील।